नमस्कार दीपाज किचनमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि आज मी तुमच्यासाठी एकदम साध्या सोप्या पद्धतीने मसाले भाताची रेसिपी घेऊन आलेली आहे अगदीच घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यांमध्येच आपण ते बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला इथे सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही दीपा किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा म्हणजेच अशा छान छान रेसिपीज मी तुमच्यासाठी नेहमीच घेऊन येत राहील आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे मी माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल मी इथे दोन वाट्या बासमती तांदूळ घेतलेला आहे आणि हा तांदूळ मी भिजत घातलेला नाहीये तर फक्त दोन ते तीन पाण्याने धुऊन घेतलेला आहे आणि दोन्ही थळण्यासाठी ठेवला होता म्हणजे तांदळातलं पाणी चांगल्या प्रकारे थळून जाईल आणि तांदूळ कोरडा होईल आपल्याला जवळजवळ दहा ते पंधरा मिनटं ठेवायचं आहे हानी थळण्यासाठी म्हणजे आपली मसाले भाताची तयारी आपला तांदूळ चांगल्या प्रकारे निथळ निथळला जाईल तर अशाच एकदम अशा पद्धतीने बनवल्यावर सुद्धा आपला भात एकदम मोकळा बनतो अजिबात चिकट होत नाही आणि खूपच कमी पाण्यामध्ये आपला मसाले भात इथे बनवून तयार होईल आपला तांदूळ चांगल्या प्रकारे निथळतोय तोपर्यंत आपण आता कुची तयारी करून घेऊया तर आपण या मसाले भातासाठी एक साधासाच एकदम घरामध्ये आपल्या जे उपलब्ध असते तेच मसाले वापरून मसाला बनवणार आहोत एकदम ताजा मी थोडेसे चमचाभर धणे घेतलेत थोडंसं तमालपत्र टाकले दोन तीन लवंगा मिरे घातलेत दोन तीन आणि दालचिनीचा तुकडा घातलेला एक आणि हे सर्व आपण छान भाजून घेणार आहोत एकदम मंद गॅसवर अशा प्रकारचा मसाला आपल्याला एकदम साध्या पद्धतीने आपण बनवणार आहोत म्हणजे खूप सारे मसाले हे आपण यामध्ये घालणार ना घालणार नाही आहे हा मसाला वापरल्यानंतर आपला मसाले भात एकदम आपल्याला पंक्तीमध्ये जो मसाले भात आपण खातो एक ना एकदम तशीच चव आपल्याला यामुळे मिळणार आहे आणि आपले मसाले इथे भाजलेले आहेत आता हे आपण मिक्सरला फिरवून घेणार आहोत आपल्याला याची बारीक पूड करायची आहे आणि तुम्ही बघू शकता इथे मी मिक्सरला अशा पद्धतीने हे फिरवून घेतलेलं आहे थोडंसं जाड सरस ठेवायचं आपल्याला खूप बारीक करायचं नाहीये आणि आता हा मसाले भात आपण कुकरमध्येच बनवणार आहोत तर कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि यामध्ये आता मी जिरे घालतेय तेल तापल्यानंतर चांगलं आणि कुकरमध्ये बनवला तरी सुद्धा एकदम मोकळा बनणार आहे आपला मसाले भात तर आता आपण यामध्ये कुठलेही मसाले घालणार नाही आहोत तमालपत्र वगैरे तर डायरेक्ट मी यामध्ये आता एकदम बारीक कट केलेला कांदा घालणार आहे आपल्याला इथे कांदा छान गुलाबी रंगावर यूजपर्यंत चांगला तळून घ्यायचा आहे आणि कांदा चांगला तळल्यानंतरच आपण यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घालणार आहोत तर अद्रक लसूण आपल्याला एकदम बारीक करायचं नाही आहे एकदम मिक्सरमध्ये तर त्याला अब ओबडधोबड आपल्याला कुटून घ्यायचं आहे थोडंसं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने एक चमचा मी यामध्ये अद्रक लसूण पेस्ट घातलेली आहे आणि यामध्येच मी एक हिरवी मिरची ही घातली होती हिरव्या मिरचीची चवसुद्धा या मसाले भातामध्ये खूप छान लागते एकच मिरचीचा वापर मी इथे केला होता अद्रक लसूणसोबत आता हे चांगल्या पद्धतीने आपल्याला तळून घ्यायचे कच्चा रवू द्यायचं नाही आहे आता हे तळल्यानंतर आता यामध्ये आपण अशा पद्धतीने फुलगोबी आणि बटाटे घातलेत हे मी दोन्ही चिरून घेतलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता इथे मी अर्धा वाटी फुलगोबी आणि अर्धा वाटी बटाटे घेतलेले आहेत बारीक कट करून आता यासोबतच हे छान परतल्यानंतर आता मी यामध्ये मसाले घालणार आहे तर इथे मी अर्धा चमचा हळद घालती आहे आणि सोबतच आता मी यामध्ये कांदा लसूण मसाला घाल घातलेला आहे दीड चमचा आणि हा गोडा मसाला आहे तो एक चमचा घालते मी यामध्ये आणि चांगल्या प्रकारे आपण याला मिक्स करून घेणार आहोत आणि थोडंसं लाल मिरची पावडरही घालणार आहे एक चमचा इथे आपल्याला धने पावडर घालायचं नाही आहे कारण आपण जो मसाला सुरुवातीला बनवला आहे त्यामध्ये आपण धण्याचा वापर केलेला आहे म्हणून इथे धने पावडर घालायचं नाही आपल्याला आणि हे सर्व चांगल्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान थोडंसं परतल्यानंतर यामध्ये आपण अर्धी वाटी एकदम बारीक कट केलेला टोमॅटो घाललेला आहे आणि चांगल्या पद्धतीने टोमॅटोसुद्धा परतू द्यायचं आहे आपल्याला आणि आपण यामध्ये हिरवे वटाने घालणार आहोत ओले वटाणे जे आपल्याला सगळ्यात शेवटी घालायची आहे मसाले थोडेसे परतल्यानंतर कारण ते बऱ्याच वेळेला होतं काय की अंगावर उडतात ते तेलामध्ये म्हणून सर्व भाज्या वगैरे चांगल्या प्रकारे मिक्स झाल्यानंतरच आपण त्यामध्ये वटाणे घातलेले आहेत आता अर्धी वाटी वटाणे घातली आहे मी यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे यामध्ये भाज्या मिक्स करू शकता श्रावणी घेवडा वगैरे किंवा गाजरही वापरू शकता आणि हे सर्व चांगल्या पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आपल्याला आता आणि यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत तर आपण इथे दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत आणि दोन वाट्या तांदूळासाठी आपण इथे फक्त दीड वाटी पाण्याचा वापर करणार आहोत म्हणजे एक ग्लास पाण्याचा वापर करणार आहोत फक्त एकदम कमी पाण्यामध्ये आपला भात शिजून तयार होणार आहेत तांदूळ आपण धुऊन निथळात ठेवले की एकदम कमी पाण्यामध्ये सुद्धा आपला भात तयार होतो आणि खूप मोकळाही बनतो जास्त पाण्याची गरज पडत नाही पाणी तर घातलेले आहेत आणि सोबतच मी यामध्ये चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आणि याला छान आपण आता उकळी येऊ देणार आहोत याला छान उकळी आलेली आहे आता आपण यामध्ये तांदूळ घात आणि तुम्ही बघू शकता आपला तांदूळ जो आपण निथर ठेवला होता तो एकदम कोरडा झालेला आहे त्यामध्ये अजिबात पाणी नाही आहे आणि आत आणि अशा पद्धतीने बनवल्यानंतर पाणी खूपच कमी लागतं भात शिजण्यासाठी आणि आता हा तांदूळ आपण आपल्या फोडणीमध्ये घालणार आहोत आपण आता सर्व तांदूळ यामध्ये घालणार आहोत जरी तुम्हाला इथे आता पाणी कमी वाटत असलं तरी सुद्धा एवढ्या पाण्यामध्ये आपला तांदूळ छान शिजणार आहे अजिबात पाणी कमी पडणार नाही आहे आता मी यावर छान कोथिंबीर घातलेली आहे आणि हे आणि जो आपण मसाला बनवला बनवला होता तो मसाला मी यामध्ये घालते आता दीड चमचा मसाला आपल्याला इथे घालायचा आहे या मसाल्यामुळे खूप छान चव लागते एकदम पं पंक्तीमध्ये आपल्याला जो मसाले भात मिळतो ना एकदम तशीच चव आपल्या मसाले भाताला इथे मिळणार आहे आणि हे सर्व आपल्याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आणि एक चमचा यामध्ये मी आता साजूक तूप घातलेला आहे आणि मिक्स करून आहे मी हे सर्व आणि छान मोकळा मऊ लुसलुशीत आपला भात होणार आहे आणि आता झाकण लावून घ्यायचे आपल्याला कुकर पण त्या अगोदर आपल्याला याला छान उकळी येऊ द्यायची आणि उकळी आता आलेली आहे आणि आता झाकण लावून आपल्याला एकदम कमी गॅसवर याच्या दोन शिट्या घ्यायच्या आहेत दोन शिट्यामध्ये आपला भात मसाले भात एकदम लुसलुशीत तयार होतो आणि इथे मी आता कुकरच्या दोन शिट्या घेतलेल्या आहेत आणि कुकर आपला थंडसुद्धा झालेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता किती चांगल्या पद्धतीने आपला भात शिजलेला आहे आणि सोबतच तो दिसतानीच एकदम मोकळा दिसतोय अजिबात चिकट झालेला नाहीये आपला मसाले भात तुम्ही बघू शकता इथे आणि खाली कुकरला लागलेला नाही आहे की पाणी कमी म्हणून आपला मसाले भात खाली लागेल एकदम मऊ लुसलुशीत असा झालेला आहे एकदम छान शिजलेला आहे आणि दिसतानाही एकदम मोकळा दिसतोय अजिबात चिकट झालेला नाही आहे आणि आता हा मसाले भात एका प्लेटमध्ये मी काढून घेतेये आणि मसाले भाताचा सुवास सुद्धा खूप छान आहे इथे मसाले भात आपला एकदम बनून तयार आहे आणि तो एका प्लेट मध्ये मी काढून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता किती मो मौ, मोकळा बनलेला आहे आपला मसाले भात तर अशा पद्धतीने आपण तांदळामधलं पाणी थळून घेतलं धुतल्यानंतर की तरी सुद्धा भात आपला मोकळा बनतो तांदूळ भिजत ठेवायची काहीच गरज नाही आपल्याला बराच वेळेला तांदूळ भिजल्यानंतर सुद्धा भात चिकट बनतो तर अशा पद्धतीने तुम्ही बनवून बघा नक्की तुमचा भातसुद्धा मोकळा बनेल आणि मस्तपैकी कांदा आणि लिंबूसोबत आपण या मसाले भाताची चव चाकणार आहोत अतिशय झटपट होणारी अशी आपली आजची रेसिपी आहे आणि पंक्तीमध्ये मिळतो तसा मसाले भात प्रत्येकालाच आवडतो आणि सेम तशीच चव या भाताची झालेली आहे त्यामुळे सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद